पोळ्या म्हटलं की शेतकऱ्यांच्या दैवताची पूजा, शेतीमध्ये सोबत राब राब राबणाऱ्या आपल्या मित्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा संपूर्ण जगातील एकमात्र सण म्हणजे पोळा सण। शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा हा सण महाराष्ट्रात अगदी मोठ्या उत्साहात साजरा झाला। तर आपण पहिलं दृश्य पाहू शकता उस्मानाबाद जिल्ह्यातील। येथे अनोखा पोळा साजरा करण्यात आला। उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथे हा बैल पोळा म्हणून गावातील शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीच्या यांत्रिक शेती म्हणून ट्रॅक्टरची मिरवणूक काढून वाजत गाजत सण साजरा केला। तर पुढील दृश्य आहे बार्शी मधील। येथे सवाद्य मिरवणूक काढून बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून हा सण साजरा करण्यात आला। तर बुलढाण्यामध्ये बैलांना सजवून त्यांची मिरवणूक काढली। गावातील मुख्य भागात एकत्रित येऊन ग्रामदैवताला नाचत गात ढोल ताशे डफडे वाजवत पतंगिणा मारल्या गेल्या। तर अमरावतीतील धामणगाव रेल्वे शहरात स्थानिक शास्त्री चौक नगर परिषद पोळा उत्साह समितीच्या वतीने भव्य पोळ्याचे आयोजन करण्यात आले। यामध्ये शहरातील 70 बैल जोडींनी सहभाग घेतला। या उत्सवात ढोल ताशांच्या गजरात बँड पथकाच्या लयबद्ध तालावर अत्यंत आकर्षक सजवलेल्या बैल जोड्या सामील झाल्या होत्या। लातूरमध्ये शेतकऱ्यांनी सर्जा राजाला सजवून अंगावर शोभेची नक्षीदार झूल टाकून मोरकी मटाड्या शिंगाला बाशिंग रिबीन शेंब्या बसवून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून आपल्या सर्जा राजाला खायला दिला। बैलांची आणि गायींची ढोल ताशांच्या आणि हलगीच्या गजरात मिरवणूक काढली।
तर जालना मध्ये आपल्या गावातील मारुती मंदिरासमोर संपूर्ण शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना एकत्रित जमा करत मंगलास्तकी म्हणून पोळा सोडवण्यात आला. जीवनभर अशीच साथ दे अशी प्रार्थना देखील केली. नाशिक शहरासह संपूर्ण ग्रामीण भागात यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना रंगीबेरंगी झालर, गोंडे, फुलांच्या माळा आदींनी सजवून गावात वाद्य वाजवत मिरवणूक काढत हा पोळा साजरा केला. यावेळी महिलांनी बैलांचे औक्षण केले. तर आपण पुढील दृश्य पाहू शकता भोकरदन मध्ये. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना सकाळी अंघोळ घालून त्यांच्या शिंगांना बेगडी, पाठीवर सुरेख नक्षीकाम केलेली धूळ, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या, घुंगरांच्या माळा, नवी वेसन, पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे असा साज करून आपल्या बैलांना सजवण्यात आले. तर आपण पाहू शकता पुढील दृश्य. येवल्यात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. तर येथील शेतकऱ्यांनी आपल्या बैलांवर अनोखे संदेश रेखाटून बैलांना सजवण्यात आले. या बैलांवरच्या अनोख्या संदेशाने सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. सुहासिनींनी बैलजोडीचे पूजन करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून बैलपोळा साजरा करण्यात आला. तर अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात हा पोळा सण अतिशय उत्साहमय वातावरणात पार पडला.